मनोज जरांगे यांच्याकडे सात कोटींचा सा निधी आला कुठून ओबीसीमधील कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या सभेसाठी कार्यक्रमासाठी निधी कुठून येतो असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे शंभर एकरात शेती साफ करून मैदान तयार केले जात आहे त्यासाठी सात कोटी रुपये देखील केल जमा केले आहेत एवढे पैसे येतात कुठून असा सवाल भुजबळ यांनी केला आहे जालन्यातील अंतरावली गावात मराठा आरक्षणाची सभा पार पडणार आहे या सभेला मनोज जरांगे संबोधित करणार आहेत यासाठी मोठी तयारी सुरू आहे भुजबळ म्हणाले आपला मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे आपण चोपन्न टक्के आहोत म्हणजे सात कोटी ओबीसी समाज आहेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे ओबीसी श्रीमंत झाला असे नाही अजूनही झोपडपट्टीत ओबीसी समाज राहत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले राज्यातील ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरू करू नये जरांगे पाटील म्हणाले तुम्हाला काही शंका असेल तर खुशाल चौकशी करा आंदोलन व सभेसाठी आम्ही वर्गणी गोळा केली समाजातील जनतेने हा पैसा गोळा केला आहे तुम्हाला जर शंका असेल तर खुशाल चौकशी लावा आम्हाला मिळणाऱ्या आरक्षणात मिठाचा खडा टाकू नये सरकारला दिलेली मुदत दोन दिवसात संपणार आहे समोर काय करायचे यासाठी सभा आयोजित केली आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह